अध्यक्ष महोदय निवेदन करता है भिडे यांनी अमरावती येथे एक भाषण निवेदन करतात त्यात त्यांनी निवेदन तर ऐकून घ्या आपल्या सहकार्याला निवेदन ऐकून घ्या पुस्तक वाचायला लावले आणि त्यातील आशयावरनं काही कमेंट केले आहेत की दोन पुस्तके डॉक्टर एस के नारायणचार्य आणि घोष यांची आहेत आणि ते काँग्रेसचे नेते आहेत असं त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे गुरुजी यांनी त्यांच्या सहकार्यामार्फत उद्धृत केला. त्यातील एका पुस्तकाचे नाव द कुराण अँड द फकीर हे ए घोष यांचे पुस्तक आहे. या 192 पानाच्या पुस्तकात 20व्या प्रकरणात काही वादग्रस्त भाग आहे त्याचे वाचन केल्याचे माध्यमांमध्ये फिरत असलेल्या व्हिडिओतून दिसते. अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भादवी 153 अ 500 505 2 34 तसेच म पो का सह कलम 135 अन्वय दिनांक 29 जुलै 2023 रोजी संभाजी भिडे गुरुजी व अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात काय अडचण आहे काय अडचण आहे त्यांचं नाव गुरु त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे असं आहे. संभाजी भिडे यांना डीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीस बजावली ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावती येथील या सभेचे व्हिडिओ उपलब्ध नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. माध्यमांमध्ये जे फिरते आहे ते निरनिराळ्या ठिकाणाचे व्हिडिओ आहेत त्यामुळे त्यांचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येईल असे अमरावती पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी देखील एक तक्रार केली आहे. ठाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून ती अमरावती पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केली आहे. त्या तक्रारीसोबत जे संदर्भ आव्हाड यांनी दिले आहेत त्याचा सुद्धा पोलीस तपास करीत आहेत. अध्यक्ष महोदय मी या सभागृहात पुन्हा सांगतो कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक जर त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वाकरता काम करतात. अध्यक्ष महोदय ते छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्याशी बहुजन समाजाला जोडतात हे कार्य चांगलं आहे पण तरी देखील त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही. त्यांनाच काय कोणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही. त्यामुळे महापुरुषावर कोणीही जर अशा प्रकारे वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई होईल. आणि त्याचवेळी अध्यक्ष महोदय वीर सावरकरांवर देखील आक्षेपार्ह लिखाण करण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय काँग्रेसचं मुखपत्र या ठिकाणी शिदोरी या नावानं लिहितं वीर सावरकर माफीवीर होते वीर सावरकर समलैंगिक होते वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही बसा अध्यक्ष ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचं या ठिकाणी कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिदोरीवर देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी निश्चितपणे अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल करण्यात येईल. महिमा मंडन कोणी करू नये. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलताना सांगितलं की आता आपण काय करताय जेव्हा त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय काही पुरावा आहे का आपल्याकडे गुरुजी म्हणायला मला काय हरकत नाही पुरावा आहे का. अध्यक्ष महोदय त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे आता बाबा कसं आलं मी पुरावा मागू का असा पुरावा मागताय तो का त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. अध्यक्ष महोदय हे मतांचं राजकारण चाललंय बाकी काहीच नाही आहे ही मतांची बेगमी आहे हे जे चाललेलं आहे ना हे मतांकरताच. अध्यक्ष महोदय या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महोदय आणि कोणी असो कोणी माझा सख्खा भाऊ असेल तरी कारवाई करेल.